आज चेंडू मध्ये आपण होता 40 धावा कुठल्या होत्या आमच्या व्यासपीठावर आपण बोलले तर एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व सुद्धा आहे मुकेश कडू सुद्धा आहे त्यांचं देखील मी सरसर स्वागत करतोय कारण का सामना एन्जॉय करतात नितीन एक चांगले आयोजक सुद्धा आहेत मुकेश कडू नेहमी आपण बघतो मानेरा संघाला त्यांचा सपोर्ट असतो तो चला सामना गेम प्ले गोलंदाजी मार्कवर पहिले षटक गणित गौरव तर स्ट्रायकरला फलंदाज हरेश भोईर ऑनसाईडला क्षेत्रक्षण फाईन लेग एक क्षेत्रक्षण मिड ऑनला आपण पाहू शकता एक लॉंग ऑनला एक मिडविकेट रिजनमध्ये क्षेत्रक्षण पाहू शकता गौरव गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू या वेळेला चेंडू हवे ते पायचा झेल होतोय का झेल घ्यायचा कोणी नितीन हे कॉल देणं फार गरजेचं होतं जर पद्माकर झेलपर्यंत पोहोचत त्याने कॉल देणं गरजेचं होतं विजयला इथे मात्र आपण तर बघा पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे दोन धावा इथे मात्र मिळतात तीन कदाचित पंचाच्या काहीतरी निर्देशात आणून दिले असेल अरे प्रवीण जोशीने गौरव गोलंदाजी मार्कवर हा चेंडू ऑन साईडला सुरेख फटका बघायला मिळतो यावेळेला चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल फायनल सिद्धर्शन जाऊन चेंडूला फीड करतो इथं मात्र दोन धावा मिळत आहेत दोन्ही धावसंख्या वाढते धावसंख्या दहा फुलकाते आपण पाहू शकता यावेळेला चार धावा आपण पाहू शकता चार धावा आपण पाहू शकता यातून जो संघ जिंकेल तो फाईट बॅक करणारे आपण बघतोय राकेश म्हात्रे इलेव्हन सोनारपाडा संघाबरोबर त्यावेळेस राकेश म्हात्रे सोनारपाडा संघाचे सर्व खेळाडूंनी सज्ज राहायचंय हा चेंडू बॅक पुढे जातोय स्क्वेअर कट करतोय यावेळेला क्षेत्ररक्षक बघितलं तर पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर करतोय चेंडू सीमा पार जातो हरेशच्या बॅटमधून एक चौकार बघायला मिळतोय संख्या धाव फलका आपण पाहू शकता एक चांगली सुरुवात बघायला मिळते हरेश भोईरकडून पंच नो चेंडू एका फिरो सर यस फ्रीड असणारे म्हणजे पाच धावा मिळाले तब्बल गौरव त्वरिश हा चेंडू जबरदस्त फटका हेलिकॉप्टर उडवायचा होता नितीन यावेळेला पण चेंडू कार्पेटच्या मध्ये जातो लॉंग ऑनला एकच धाव मिळते तर मात्र एकने धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलका आपण पाहू शकता दहा धावा काल नितीन फ्रीडवर एक फलंदाज बाद देखील झाला आणि खूप जोरदार अपील झालं होतं पण पंचाने सांगितलं की फ्री येते बघा या स्पर्धेसाठी आपण तो विनोद केणे यांचा खूप मोठा हातभार आहे नितीन मित्र म्हणेल सातत्याने चौथ्या दिवशी देखील ते आमच्यासोबत आहेत आज चेंडू गतीमधी परिवर्तन बघायला मिळते निर्धाव चेंडूची समाप्ती होते खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते गौरवच्या माध्यमातून पुढे तर गौरव गोलंदाजी मार्कवर खरे ज्या दोन फलंदाजांनी खूप आक्रमक फलंदाजी केली होती या आधीच्या सामने त्या फलंदाजाला मात्र कुठेतरी थांबवण्याचं काम करतोय चेंडू झालेत आत्तापर्यंत आपण चार आणि धावा झाले धाव फलकाती आपण बघतोय दहा धावा गौरव पुणे तर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द गट मारा करतोय हा चेंडू यावेळेला खूप उंच गेला आहे नितीन पायचा सागर येतोय झेल खाली चूक होणार नाहीये प्रवीण जोशीला मात्र परतावं लागणार आहे प्रवीण जोशी बॅक टू पवेलियन डीजे मास्टर डीजे मास्टर कोळी गीते येऊ दे भरपूर कोळी गीते हिंदी गीते येऊ दे कारण का भरपूर आपण बघतो कोळी गीते आहेत भक्ती गीते देखील आहेत हिंदी सॉन्ग येऊ दे कारण का आपण जे गाणं लावलं ते खूप चांगलं लावलं आहे पण तर गौरव गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड तिकडनं मारा करतो स्ट्रायकेला फलंदाज हरेश भोईरला आपण पाहू शकता वेळेला हा चेंडू यावेळेला नितीन बघितलं तर थोडासा लेक्समच्या बाजूने पण पंच वाईटची खुंगत असं वाटतं की लेक्सम घेऊन जाईल कदाचित हा चेंडू पण चेंडू पडल्याने थोडासा बाहेर निघाला इथं मात्र एकने धावसंख्या वाढते अवांतर स्वरूपात एक धाव मिळते इथं मात्र वाईटच्या स्वरूपात धावसंख्या धाव फलकाते 11 धावा आपण पाहू शकता
पुढे गौरव गोलंदाजी मार्गवर राईट आर्म उर्ध खेळ मार्ग आता एक गडी प्राप्त केला इथे मात्र एक विकेट प्राप्त केली गौरवनी गौरव तू हरीश आ चेंडू ऑन साइडला खूप चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आपण इथे गलीजर मध्ये महेश सागर यांचे बंधुराज धाव संख्या आपण बघू शकता दहा फलकावरती 12 धावा एक गडी बाद नितीन ज्या संघाने आपण बघितलं तर पहिल्या सामन्यात खूप चांगली फलंदाजी पहिल्या षटकात 28 धावा खुटल्या होत्या तो संघ कुठेतरी आता मात्र इथे मात्र चचपड सुरुवात करताना पाहतोय आपण तर पाहिजे आता नवीन निलेव संघाकडून दुसरा षटक कोण घेऊन येतं यावेळेला तिचे मास्टर जरा लक्ष द्या इथून जो संघ जिंकेल तो राकेश मात्र इलेवन सोनारपाडा संघ बरोबर फाईटबॅक करणारे पंचांना देखील विनंती असणारे आपण जरा फास्ट धर्मेन वर्मा आणि फिरोज सर आपण सातत्यानं जरा खेळाडूंना ताकीद द्या बघा तिसगावच्या सर्व खेळाडूंना विनंती असणारे आपण एकत्र जमू नका विजय जरा लक्ष द्यायचंय तर गोलंदाजी मार्गवर येतो ऋषभ येतो इथे मात्र गोलंदाजी मार्गवर वैयक्तिक पहिलं बस संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय सायकल फलंदाज हरेश भोईरला आपण पाहू शकतो ऑन साईडला फाईन लेग एक क्षेत्ररक्षण षटबॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण क्षेत्ररक्षण पाहू यावेळेला शॉट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षण पाहू शकता एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिड विकेट एक लॉग ऑनला क्षेत्ररक्षण पाहू शकता तर ऑफ साईडला थर्ड मॅनला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षण पाहू शकता डीप कव्हर रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षण पाहू शकता आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला विजयला आपण पाहू शकता तर डीप लॉग ऑनला आपण पद्माकरला पाहू शकता ऋषभ गोलंदाजी मार्गवर गौरीपाडांकडून आ चेंडू या वेळेला स्वीटली टायमिंग चेंडू सी मारेच्या बाजूला लँड होतो षटकार खूप चांगलं संगीत ऐकवलंय तो संघ धाव फलका 18 धावा आपण पाहू शकता पुढे तर ऋषभ गोलंदाजी मार्गवर गौरीपाडा एनकडून लेफ्ट हँड ओव्हरकडे मारा करतोय ऋषभ परेश हा चेंडू अतिशय सुरेख फटका पद्माकर होते तिथे मात्र डीप मध्ये आणि इथे मात्र हरेशला परतावं लागणार बिग विकेट हरेश बॅक टू पाविलियन नितीन ज्या फलंदाजांनी मगाशी आपण होतोय आक्रमक फलंदाजी केली आणि आपण तो वसाहत संघाच्या गोलंदाजांना सळो का पळू करून सोडले ते दोन फलंदाज बाद होत आहेत नवीन फलंदाज येतोय चौथ्या क्रमांकावरती आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा केल्या हरीशने आपल्या संघाने त्या नवीन फलंदाज येतो विशाल आणि ऋषी आपण बघतोय ऋषी ही जोडी आता मैदानात आहे तर आपण बघतो ऋषभला मिळणारी पहिली सफलता बिग विकेट हरीश बॅक टू पॅवेलियन ऋषभ गोलंदाजी मार्गवर साईडला क्षेत्ररक्षण फाईन लेगला एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला आपण पद्मा पाहू शकता सागरला टॉप साईडला क्षेत्ररक्षण थर्डमॅनला आपण महेशला पाहू शकता बॅकवर्ड पॉईंटला डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षण थर्टी सर्कलच्या बाहेर एक स्टाकावर डीप लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण आपण पद्माकरला पाहू शकता ऋषभ गोलंदाजी मार्गवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्ग होतो स्ट्राईकला ऋषी भोई आ चेंडू यावेळेला स्वीटली टायमिंग चेंडू आउट ऑफ पार्क 6 धावांसाठी गुड शॉट बघा ऋषीने षटकाराने आघात केला इथं मात्र संख्या दहा फलकती आपण 24 धावा पाहू शकता दुसरं षटक प्रगतीपथावर आहे ऋषभ बघितलं त्याचा 3 चेंडू फेकल्यात 12 धावातल्या एक गडी सुद्धा बाद केलाय
ऋषभ गोलंदाजी मार्क वर लेफ्ट हँड ओर दिखने मारा करते स्ट्राइकला फलंदाज ऋषी भोईर खूब चांगली फलंदाजी करते है। ऋषी भोईरला माहिती आहे धावा करावा लागणार तिथे पुढे ससावले होते। या वेळेला चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाहीये। चेंडू गुडल्यास पडून या वेळेला थोडासा बाहेर काढला आहे। ऋषी ड्रिल करून दाखवते कशा प्रकारे मिड विकेटला क्लिअर करायचं होतं। इधर चंडू की समाप्ति धाव संख्या धाव फल कभी प्रथम फलंदाजी करता जय महोत्सव मान्यरे संघा धाव संख्या अपन पाऊ शकता दोन गड़ी बाद 24 धाव संख्या अपन पाऊ शकता। हरेश बाद अपन इतना प्रवीण जोशी बाद पुणे तो ऋषभ गोलंदाजी मार्क वारा लेफ्ट हँड ओवर दिखने मारा करते स्ट्राइकला फलंदाज ऋषी या वेला फुल टॉस चेंडू सरळ बैट ने खेळून करतो इथं मात्र लॉन्ग ऑन लॉग चंबंद चेंडू सीमा पार जातो दमदार चौकार। तस का धाफल करते 28 धावा पाहू शकता। दुसरा षटक प्रगतिपथावर नितीन या षटकामध्ये आपण विचार केला तर आतापर्यंत 16 धावा आल्या आहेत। शेवटचा चेंडू बाकी एक गडी बाद झाला पण महत्त्वपूर्ण फलंदाजी इथं मात्र केली जाते ऋषीकडून। आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला आणि 10 धावा खुटल्यात आपल्या संघासाठी। पुढे तर ऋषभ गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओवर तिकडे मारा करतो स्ट्राइकला ऋषी भोईर। हा चेंडू ऑन साइडला स्विफ्टली टाइमिंग मिड विकेटला क्लियर करतोय। मिड विकेटचा क्षेत्ररक्षण फक्त चेंडूकडे पाण्याची भूमिका करतोय षटकार। बावीस धावाल्यात काय फलंदाजी करतोय इथं मात्र ऋषी भोईर। चार चेंडू मध्ये तब्बल 16 धावा कुठल्यात आपल्या संघासाठी। अजूनही 3 सामने आपल्याला कव्हर करायचे त्यामुळे बघा क्वार्टर फायनल सेमी फायनल आणि फायनल मेगा फायनल यानंतर आपण अजूनही 3 सामने नितीन म्हणजे हा सामना पकडून 4 सामने कव्हर करायचे आहेत आपल्याला। तर गोलंदाजी मार्कवर विजय येतोय सर्वात अनुभवी खेळाडू यात नवीन इलेव्हन तिसगाव संघाचा पाहिजे। स्ट्राईक एंडला डावखुरा फलंदाज आपण पाहू शकता विशालला आपण पाहू शकता पाहिजे। आता विशाल कशाप्रकारे फलंदाजी करतोय क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता। यावेळेला सागर गायकवाडला आपण पाहू शकता ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता। फाईन लेग क्लोज एक लेग गलीला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता। स्क्वेअर लेगला मिड विकेटला एक लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षण पाहू शकता। बघा खेळाडूने कॅपची मागणी केलेली नितीन त्या कॅपबरोबर एक मॅसेजसुद्धा गेला गेलेला असेल ऋषीला की आक्रमक फलंदाजी करायची। ऑफ साइडला क्षेत्ररक्षण बघा नितीन मानेराचे समर्थक भरपूर प्रमाणात आले आहेत आणि आपल्या संघाला चेअरअप करतात त्यांचे देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। विजय गोलंदाजी मार्कवर आ चेंडू या वेळेला खूप चांगला फेकला होता खोलवर टप्प्याचा एक धाव पूर्ण करतो इथे मात्र दुसरी धाव घातक ठरू शकते। नितीन बघितलं तर थोडंसं लेझी क्रिकेट क्रिकेटमध्ये जर तुम्ही आपण चुका केल्या कर का एक धाव होती तर 2 धावा करतात। क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी म्हणतो रन बनते नाही तर रन बनाय जातं रन मिळते नाही तर रन चुरा जातं आणि चोरून 2 धावा घेतल्या धावसंख्या धाफर कधी 36 धावा। तिने एक एक धावेसाठी संघर्ष करावा लागतो इथे मात्र तो संघर्ष पूर्ण करतोय। जय मसोबा मानेर संघ विजय राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो शायकला विशाल। हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू फेकला काय गोलंदाजी बघायला मिळते 2 चेंडू अप्रतिम फेकलात विजयने। तिथे आपण बघितले तर विजय गायकवाडने सुद्धा फिटनेसकडे फार लक्ष दिलं यावर्षी खरं त्यामुळे गोलंदाजी खूप चांगली बघायला मिळते। खरं प्रत्येक खेळाडू आली फिटनेसकडे जास्त लक्ष देतो तर धावसंख्या एकने वाढते धावसंख्या 10 फरक आधी पाहू शकता 37 धावा। पुणे तर विजय गोलंदाजी मार्क स्ट्राईकला फलंदाज ऋषी भोईरला पाहू शकता खूप चांगली फलंदाजी करतोय आत्तापर्यंत 2 षटकार एक चौकार दाखवलाय तब्बल 4 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी 16 धावा कुठल्या आहेत। चेंडू खूप चांगला फटका होता स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतं यावेळेला मे स्पीड होते 2 धावा इथे मात्र बघायला मिळत आहे 2 ने धावसंख्या वाढते धावसंख्या 10 फलकाते आपण पाहू शकता 39 धावा आपण पाहू शकता। काय गोलंदाजी करतोय इथं मात्र विजय अनुभव पाणा लावतोय ऋषीसारखे आक्रमक फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम करतोय।
पुणे तो विजय गोलंदाजी मार्क वर राइट आर्म राउंड दिकडे मारा करतोय। आता मात्र लॉन्ग ऑन चा क्षेत्रक्षेत्र थोडासा डीप आणला जातोय विजय तुळशी। आ चेंडू अतिशय सुरेख फटका डाउन द ग्राउंड ते मात्र एकच धाव मिळणार आहे आपण म्हणताय विशालला दुसरी धाव घ्यायची धाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकतो 40 धावा। तोरगडी बाद खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते आत्तापर्यंत विजयने आपण होतं 4 चेंडू फेकलेत धावा दिल्या तब्बल 6 काय गोलंदाजी केली आहे एकही मोठा फटका मारू देत नाही अनुभव काय दाखवून देतो इथं मात्र विजय गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड दिकडे मार्क होतो सायकल फलंदाज डावखुरा शैलीदार फलंदाज विशालला आपण पाहू शकता यावेळेला। आ चेंडू अति सुरेख फटका कार्पेटच्या चेंडू जातो मिड विकेटला पद्माकर येतोय चेंडूला उचलतो फेकी करतो मला अवधी होता इथे मात्र 2 धावा चित्याच्या वेगाने पूर्ण केल्या गेलेल्या आहेत 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत नितीन धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकाती 43 धावा आपण पाहू शकतो खरं विकेटच्या मध्ये आपण तर ऋषी आणि विशाली जोडी खूप वेगाने धावतात जिथे 1 धावे तिथे 2 घेते 2 आणि तिथे 3 घेतात खरं संवाद खूप चांगला होत आहे खरं क्रिकेटमध्ये संवाद होणं फार गरजेचं असतं। पुढे गोलंदाजी मार्कर विजय बघा खेळाडू आपलं मला वाटतं यावेळेस थोडस लेस बांधतोय कारण बुट थोडीशी ढिली झाली असावी। ऋषी ऋषी भोईर अतिशय चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत आपल्या संघाने उपयुक्त फलंदाजी करतोय इथं मात्र ऋषी भोईर ऋषी आणि आपण विशालने आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केली आहे। विजय गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड दिकडे मारा करतोय। हा चेंडू अतिशय सुरेख फटका डाऊन द ग्राउंडच्या माध्यमातून चेंडू लॉंगला जातोय एकच धाव मिळणार आहे खूप चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळतंय षटक संपतंय 3 षटकात सहा धावसंख्या धावफल कधी 44 धावा या षटकात जर विचार केला तर 10 धावा आल्या नितीन एकही मोठा फटका आला नाही चौका षटकात आला नाही आहे फक्त आपण बघतो धावून धावा इथे घेतल्या गेल्या आहेत। बघा पाण्याची मागणी केली जरा मैदानात पाणी घेऊन जायचंय तर धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकतो 2 गडी बाद बघा हरेज बाज बाद झालाय प्रवीण बाद झाला पण जबाबदारी स्वीकारली आपण म्हणतो खास करून ऋषी भोईरने आपल्या संघासाठी धावा कुठल्या तब्बल विचार केला तर 19 धावा कुठल्या आहेत आपण चेंडू त्यासाठी आपण खर्च केले त्याने चेंडू खेळला तो 7 चेंडू तर त्याला तेवढीच तोलामोलाची साथ देतो विशाल देखील आपण तर 6 धावेने खेळतोय 3 चेंडूमध्ये 6 धावा कुठल्या आहेत खूप चांगली फलंदाजी केली एक पार्टनरशिप होताना दिसते इथं मात्र पाहिजे अंतिम षटक कोण घेऊन येतं यावेळेला पाहिजे सौरभ येतो इथं मात्र सौरभने आपण आता पहिल्या सामन्यात 44 धावा पहिल्या सामन्यात आपण आता खूप चांगली गोलंदाजी केली सौरभने तो सौरभ आता येतो मात्र शेवटचं षटक घेऊन तर सागर गायकवाड यावेळेला मास्टर माइंडचं काम करतो मैदानात इष्टांच्या पाठी सायकेला फलंदाज ऋषी भोईरला आपण पाहू शकता ऑन साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता यावेळेला पॉइंट लेग क्लोज आहे एक क्षेत्रक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक मिड विकेटला एक लॉंग ऑनला क्षेत्रक्षण पाहू शकता। हा चेंडू यावेळेला व्यवस्थित बॅटच्या संपर्कात दाबायचा कॉटन बोर्ड होतोय का खूप चांगला झेल पकडतो इथं मात्र नितीन सौरभ आपण मध्ये पुढे सरसावलं यावेळेला फलंदाज ऋषी पुढे सरसावलं लगेच चेंडूची गती कमी केली आणि स्वतःने खूप चांगला कॉटन बोर्ड घेतला इथं मात्र नवीन फलंदाज लहू सौरभला मिळणारी पहिली सफलता
सौरभ गोलंदाजी मार्क पर ऋषि ने खूब चांगली फलंदाजी के लिए थोड़ा सा थकान महसूस करते नितिन आज नवीन फलंदाज तो लहू मात्रे अनुभव खूप आहे नितीन पायचा अनुभव कशा प्रकारे तो वापर केला जातो अनुभवाचा कारण स्ट्राइकरला फलंदाज डावखुरा फलंदाज आपण पाहू शकता या वेळेला विशाल एक अतिशय आक्रमक असा फलंदाज उमरली गावचे राजकुमारने 75 धावांची ताबडतोब फलंदाजी केलेली आ चेंडू ऑन साइडला खूप उंच गेलाय पायचा क्षेत्ररक्षक येतात मात्र झेल कोण घेतोय अप्रतिम झेल मेहुल गायकवाड काय झेल घेतलाय नितीन नवीन नवीन चेहरे समोर आले त्यांनी बघा माहुल ने हॅट्रिक साठी हजार रुपयाचं पारितोषिक आहे विनोद केने साहेबांकडनं मात्र बाळू खरंच मी मेहुलचं कौतुक करेल आणि खऱ्या अर्थाने कौतुक करेल विजय गायकवाडचं जे नवीन नवीन खेळाडूंना संधी देत आहेत संघामध्ये बाळू खास करून नक्कीच नितीन आपण बघितलं विजय सागर कारण सागरने आता मग आपल्याशी जेव्हा बातचीत केली तेव्हा टॉस बॉक्समध्ये आपण आता टॉस उडायच्या आधी की नवीन नवीन खेळाडूंना बाळू पाटील संधी देणे फार गरजेचं आहे सौरभ चेंडू या वेळेला यष्टीरक्षक बीट होतोय खूप चांगला चेंडू फेकला होता नितीन सागर गायकवाड आपण तर रेग्युलर यष्टीरक्षक नाहीये त्यामुळे चुकी होती आपण तर बाईच्या स्वरूपात हा निर्धाव चेंडू होता नितीन संख्या 48 नितीन काय गोलंदाजी करतोय सौरभ इथे बघा फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आपण तो थोडासा डीप होता पण थर्ड बॅन मात्र क्लोज होता यावेळेला सौरभ गोलंदाजी बारकवार स्ट्राइकला फलंदाज लहू शॉर्ट पिच चेंडू पुल करत होता यावेळेला बॅटची कड घेऊन चेंडू जातो फाईन लेग सीमारेचा पार चौकार फिफ्टी कंप्लीट 52 धावा जे म्हसोबा संघ मानेर संघाची धाव संख्या 52 धावा आपण पोहोचत 3 गडी बाद तर चेंडू बाकेत अजून या षटकातील विचार केला तर 2 चेंडू बाकेत काय गोलंदाजी दाखवतं इथं आपण बघितलं तर सौरभ खूप चांगलं क्रिकेट दाखवतोय आपण आतापर्यंत नवीन 11 तिसगाव संघाने अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलंय आता मात्र आपण बघितले तर एक क्षेत्ररक्षण लॉंग लेट रिजन मध्ये लावलं जातं नितीन सौरभ तुला हू आ चेंडू या वेळेला जेंटल टच नितीन बघायला मिळतंय बघा इथं मात्र ताकदीचा नाही तर बुद्धीचा वापर केला जातोय लॉंग रेट लावू दे पण लहू मात्र आपण बघितलं थर्ड मॅनच्या बाजूने आता चेंडूला काढतोय अजून एक नजाकत भरा चौकार बघायला मिळतोय थँक्यू डीजे नितीन आपण तर 3 चौकार आल्यात पण एक आपण बघितलं बाईचा चौकार आहे पण इथे मात्र अजूनही संधी आहे लवला विनोद केने साहेबांकडून 1000 रुपयाचं पारिशिक मिळणार 3 चौकार लावले तर काय गोलंदाजी केली होती आणि थोडंसं आपण बघितलं जिथून लेग बायचा चौकार केला तिथं थोडीशी लाईन आणि लेन मात्र यावेळेला आपण तो विसरलाय सौरभ कारण नितीन आपण बघतोय की जेव्हा जेव्हा चांगली गोलंदाजी तेव्हा क्षेत्राशी साथ देखील तेवढीच लाभणं चांग महत्त्वाची असते इथं मात्र धावसंख्या धावफळ 56 धावा 3 गडी बाद आता मात्र धावा झालेल्या आहेत नितीन सौरभ गोलंदाजी मार्क वर राहून दगड मारा करतोय हा चेंडू यावेळेला खूप उंच गेलाय पायचा पद्माकर येतोय का झेलपर्यंत अप्रतिम झेल आणि इथे मात्र लहूला परतावं लागलं आणि आपण पहिलं सत्र देखील इथं संपतोय धावसंख्या धावफलका ते आपण पाहू शकतो 56-57 धावांचं लक्ष असणार या वेळेला आपण बघितलं तर नवीन 11 तिसगाव संघासमोर जर विचार केला तर 14.25 सरसांनी धावा कुटावं लागणार आहे 4 गडी बाद झाली आहे तिथं मात्र लगीन करी नमाचे दक्षूच
पडद्याच्या डोके बघा प्रेक्षकांना आमच्या विनंती करतोय आम्ही थोडंस आपण पडद्याच्या बाहेर नाही जा प्रेक्षकांना विनंती करतोय पाच गडी बाद 56 धाव 57 धावांचं लक्ष नेतील इथं मात्र कारण लवूने जे आपण पहिले शेवटच्या मोमेंटला जी फलंदाजी केली खूप चांगली फलंदाजी केली आपण म्हणजे तर एक चौकार त्यामध्ये लेग बायच्या स्वरूपात गेला आपण खूप चांगली फलंदाजी केली आहे इथं मात्र 57 धावा कुटायच्या आहेत पाचा नवीन संघ या धावा कुटतोय की आपण आता जय म्हसोबा संघ मानेर संघ त्यांना रोखतोय सामना जेव्हा इथे सुरू होईल तेव्हा ऐकूया दुसरा सत्र आमचे साथी समाजक नितीन काणेना डीजे चला नवीन इलेव्हन तिसगाव संघ आपण लगेच सलामी जोडी पाठवा लवकरच्या लवकर मैदानामध्ये कारण की तीन सामने यानंतर अजूनही बाकी आहेत आणि आपण विचार केला तर 4:15 वाजलेत तर थोडं घाई करा नवीन इलेव्हन तिसगाव संघ 57 धावांचं टार्गेट आहे तेजस गोलंदाजी मार्कवर 57 धावांचं टार्गेट आहे आणि टार्गेटचा पाठलाग करताना सलामी जोडी आपण बघतोय प्रदीप आणि अनिकेत भोईर सलामीला येत आहेत 57 धावांचं लक्ष इथून जो संघ जिंकेल तो संघ राकेश मात्रे 11 सोनारपाडा या संघावर लगेच फाईट करेल क्वार्टर फायनलमध्ये निशान जिजिसवड वाकलन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलाय कालच्या दिवसात जगदंबा वाकलन संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय आणि बघा तर कोणता संघ सेमीफायनलमध्ये निशान जिजिसवड वाकलन संघ फाईट करतो आजच्या दिवसात कारण की थोडं फास्ट खेळा घनश्याम ठाकूर यांचं आगमन होतोय सोनारपाड्याचे बिग सपोर्टर म्हणून ज्यांची ओळख आहे बाळू पडेल आपल्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहेत घनश्याम ठाकूर स्वागत आहे आपले तर तेजस गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू वन बाउंस सीमा पार चौकार चला राकेश मात्रे लेवर सोनापाडा संघ संघनायक अमर ठाकूर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन थांबायचे आपण यानंतर सामना तुमचा आहे इथून जो संघ जिंकेल तो संघ तुमच्याबरोबर लगेच फाईट करेल दत्ता ठाकूर बघा जे कमबॅक करतायत का संघामध्ये आता मात्र लाईन बघावी लागेल लाईन चुकीची आहे फिरोज सरांचा इशारा येतोय चेंडू स्वेअर घोषित केला जातोय खूप चांगली कामगिरी 4 दिवसांमध्ये फिरोज सर त्यांचे आमचे वर्मा सर धर्मेंद्र वर्मा सर खूप चांगली कामगिरी दाखवली या दोन पंचांचं कौतुक करावं लागेल त्यानंतर GTC वाहिनी ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती त्यांचे आमचे DJ मंगेश भंडारी उंबाडे यांचे कौतुक करावं लागेल त्यानंतर या स्पर्धेत आमच्या सर्व जय म्हसोबा क्रिकेट संघ चिकनगरच्या ज्या सर्वांनी खूप मेहनत घेतली या स्पर्धेची त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी ठरली आहे आणि खास करून विनोददादा केने यांचं खूप मोठं योगदान इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही राहिलेलं काम यष्टिरक्षक प्रवीणने पूर्ण केलं डॉट चेंडूची समाप्ती डॉट चेंडू जातोय 5 धावा धावपळ कधी लागले आहेत राकेश मात्रे लिहून सोनापाडा संघाच्या संघनायकाला आम्ही सूचना करतोय आयोजकांकडनं की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन थांबा कारण 4:15 झालेले आहेत सेमीफायनल फायनल क्वार्टर फायनल असे सामने बाकी आहेत बघा चेंडू पडल्यानंतर बाळूबळी लेग स्टंपवरून जातोय आणि डॉट चेंडूची समाप्ती होते पहिला चेंडू चौकार आला त्यानंतर चेंडू व्हाईट फेकला आणि त्यानंतर तेजस ते कमबॅक केले दोन चेंडू डॉट फेकलेत एक वेगवान गोलंदाज मानेरा टीमचा तेजस तेजस भोईर गोलंदाजी मार्कवर इथे मात्र फटका चांगला आहे मिळतो मिडॉनच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये एकच धाव मिळेल
तेजस भोईर चांगली गोलंदाजी करतोय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय फलंदाजांना. एक ने धावसंख्या पुढे सरकते, धावल का धावा लागते, त्या 57 धावांचा बाळू पाटील टार्गेट आहे. त्या पाटलक करत असताना आतापर्यंत 6 धावा धावल कधी लागल्या आहेत. इथून जो संघ जिंकेल तो संघ राकेश मात्रे इलेव्हन सोनारपाडा या संघाबरोबर क्वार्टर फायनलचा सामना खेळेल. कारण निशान जीजीस बट वाकलन संघ ऑलरेडी सेमीफायनलमध्ये पोहोचलाय बाळू पाटील. मग ते कोणता संघ त्या संघाबरोबर फाईट करेल, मानेरे तिसगाव की सोनारपाडा, या तीन संघातून एक संघ पुढे सरकेल. इथे मात्र अखोट टप्प्याचा चेंडू होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधनं चेंडू सीमापार चौकार. दहा वन टू गो पॉवर प्ले मध्ये एक चेंडू शिल्लक आहे. 10 धावा धावपळ कधी लागले, 57 धावांचा टार्गेट आहे. संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जगदंबा वाकलन टीम अंतिम फेरीमध्ये पोहोचली आहे. निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघ सेमीफायनल मध्ये, आणि या तीन संघात बघा जाय कोणता संघ पुढे सरकतोय. इथे मात्र वेगवान चेंडू, प्रवीण खूप चांगले एस्टिमेशन करतायत. षटक समाप्त होतोय आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्यात, अजूनही 47 धावा इथून बनवायचे आहेत 18 चेंडू मध्ये. सागर गायकवाड सारखा आक्रमक फलंदाज अजूनही खेळाडू कक्षामध्ये, थोडं फास्ट खेळा. टीम मीटिंग शॉर्ट अँड स्वीट घ्यायची आपल्याला. तर ऋषी भोईर गोलंदाजीसाठी सज्ज होते. एक ऋषी भोईर आपण बघितला निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघामध्ये, ज्याने दोन सामन्यामध्ये 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. तिसऱ्या सामन्यात मात्र वडवली ब संघाविरुद्ध जीत भोईरने खूप आक्रमक फलंदाजी केली आणि संघाला आपल्या थेट सेमीफायनलमध्ये पोहोचून ठेवला. समर्थक भरपूर संख्येने आलेत मानेरा टीमचे, त्यांचे आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रेक्षक या स्पर्धेचे बाळू पाटील प्रमुख घटक आहेत आणि प्रेक्षकांचा ज्या ज्या संघाला सपोर्ट राहिला आहे त्या त्या संघाने कामगिरी खूप चांगली केली आहे. तर गोलंदाज ऋषी भोईर 18 चेंडू आणि 47 धावांची गरज, 18 चेंडू 47 धावांची गरज आहे ऋषी गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय फाईन लेग रिजन मध्ये, ऑफ फील्ड फास्ट आहे, चेंडू सीमापार चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरते, धावपळ का धावा लागतात त्या. धन्यवाद. 14 धावा धावपळ कधी लागल्या, 43 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 17 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे नवीन 11 तिसगाव संघाला. इथे मात्र बाळू दोन्ही फलंदाज एकाच एंडला आहेत. मात्र ऋषी भोईरने किती फास्ट रनिंग दाखवली आणि फलंदाज धावतीच्या स्वरूपात प्रदीप बाद होते. धन्यवाद. 16 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. सागर गायकवाड येतोय मैदानाच्या आतमध्ये. सोनापाडा संघ संघने या कॉमेंट्री बॉक्स मध्ये अमर. 16 चेंडू 43 धावांची अजून गरज आहे. दोन सामने जिंकलेत राकेश म्हात्रे लिहून सोनारपाडा टीमने. सातत्याने आपल्या विभागात बाळू राकेश म्हात्रे प्रतिष्ठानचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्यांच्या माध्यमातून मोफत पाण्याची व्यवस्था केली जाते जेव्हा जेव्हा आपल्या विभागात स्पर्धा होते. अनुरोध केले खूप मोठं योगदान असतो, सातत्याने पाणी घेऊन येत असतात. विनोद पाटील असेल त्यांचे सर्व सहकारी राकेश म्हात्रे प्रतिष्ठानचे, ज्यांना धन्यवाद देऊ तेवढं कमी आहे. ऋषी गोलंदाजी मार्कवर ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू पंच व्हाईट चुकून करतायत.
15 धावा धापरकती लागले, 57 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे 42 धावा अजूनही बनवायचे आहेत येणाऱ्या 16 चेंडूमध्ये. 16 चेंडू 42 धावांची गरज आहे बळू. सागर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तो कधी सामना टर्न करू शकतो. 16 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. ऋषी भोईर गोलंदाजी मार्कवार, ते मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते बरोबर. आपण हे चित्र बऱ्याच वेळा बघतो, जेव्हा जेव्हा चेंडू डॉट जातो तेव्हा तेव्हा फलंदाज पंचांकडे बघत राहतो. मात्र पंचही तेवढे चांगले पंच आहेत, चांगला डिसिजन त्यांच्या माध्यमातून आला या 4 दिवसामध्ये. थोडं फास्ट खेळा, 3 सामने अजूनही कव्हर करायचे आहेत आपल्याला. बेचाळीस धावांची गरज आहे. जो वेळ वाया गेलाय तो वेळ इथे कव्हर करायचा आहे. मात्र लहू मात्रे झेल काली आणि काय झेल पकडलाय लहू मात्रेने. फलंदाज बाद तुझी माया सारी भोल्या भक्तावरी, तुझी माया सारी भोल्या भक्तावरी, नजर माने रे गावावरी. देवा मसोबा तू कई वारी, आलो देवा तुझे दरबारी. बळू अविनाशने खूप चांगली फलंदाजी केली होती मागच्या सामन्यात. मात्र तो अविनाश कुठेतरी अपयशी ठरतोय इथे. अनिकेत, माफ करा, अनिकेतने खूप चांगली फलंदाजी दाखवली होती मागच्या सामन्यात. सलग 3 षटकार दाखवलेले. नवीन फलंदाज विजय गायकवाड येतोय. अजूनही 42 धावांची गरज आहे बळू. अजूनही वेळ वाया गेला नाहीये. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे इथून. 4 चेंडू झालेले आहेत, 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 42 धावा बनवायच्या आहेत. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ह्या मैदानाचा इतिहास आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सामना कोणत्याही संघाच्या बाजूला झुकू शकतो. इथे विजयचा फटका खूप चांगला आहे, मात्र टायमिंग झालं नाही आणि पुन्हा एकदा लहू मात्रे झेल काली. क्या बात आहे, फलंदाज बाद. डीजे मास्टर, 13 चेंडू 42 धावांची गरज. थोडं फास्ट खेळा, कारण की अजूनही 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. क्वार्टर फायनल, सेमी फायनल, फायनल. त्यामुळे ड्रिंक्स आता मैदानात येणार नाहीये. मित्रांनो थोडं फास्ट खेळा. जो आपला वेळ मधल्या वेळात आपण बघितलं वाया गेला दुपारच्या सत्रात, तो वेळ आपल्याला इथे कव्हर करायचा आहे. 13 चेंडू 42 धावांची गरज आहे. जोपर्यंत सागर गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आहे तो सामना कधीही टर्न करू शकतो. नवीन 11 तिसगाव संघाच्या बाजूला इथे बघा, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे बाळू. आणि आता समीकरण आहे, 12 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे मैदानामध्ये. बघा क्षेत्रक्षण लगेच लावून घ्या, कारण 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत यानंतर, जेणेकरून सर्व सामने 4 षटकांचे होतील. बहु नक्कीच उद्या आपण बघितलं तर फडके पडायचं एक स्पर्धा आहे. 8 संघ त्या स्पर्धेत खेळणार आहेत. मात्र ती स्पर्धा आहे कशी आहे बघ, ग्रामीण ओपन स्पर्धा आहेत. आणि नक्कीच रामदास ढोणे साहेबांचा जो संघ आहे, मलंगड असोसिएशनचे अध्यक्ष, त्यांच्या संघात तुम्ही बघू शकाल. सायगर गायकवाड, तिसगाव, तेजस भोईर, मानेरे, रवी म्हात्रे, गौरीपाडा, सिद्धू पाटील वाडेकर, कपिल पाटील वाडेकर, अतुल वाडेकर, बाला भोईर चिकनकर आणि प्रवीण जोशी मानेरा. आणि अजून काही खेळाडू असतील बाळू या संघामध्ये. ग्रामीण ओपन स्पर्धा आहे बाळू आणि 15,000 रुपये प्रवेश फी आहे. फडकेपाडा येते, म्हणजे आपण विचार केला 14 गाव जे आहेत, वाकलना, नागाव वगैरे, तिकडचा एक संघ असेल, खंबालपाडा, सोळेगाव, आसदे, असं मिक्सिंग एक चांगली संकल्पना मयूर दातीलकर फडकेपाडा यांच्यामधनं. तर 12 चेंडू 41 धावांची गरज आहे. गोलंदाज विकी, विकी जोशी. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते.
काल 12 चेंडू 38 धावांची गरज असताना विकास पाटील ज्याने झकास कामगिरी केली होती वडोली ब संघाच्या त्यांनी सामना जिंकून दिला होता. इथे सागर गायकवाड सामना जिंकून देईल का? 11 चेंडू मध्ये 41 धावांची गरज आहे. ग्रामीणचा बाहुबली अमर ठाकूर येतोय टॉस साठी बाळू. ज्या अमरने केतनला चेंडू डॉट टाकला तर काय जल्लोष केला बाळू. हे क्रिकेटमध्ये होत असतं. मात्र सागर गायकवाडच्या बॅटमध्ये येणारा हा बाहुबली षटकार. धन्यवाद डीजे. 10 चेंडू बाळू 35 धावांची गरज आहे बाळू. मैदानाच्या बाहेर सागर गायकवाड आणि विकी खूप जवळचे मित्र आहेत बाळू. मात्र मैदानाच्या आतमध्ये आता हल्ला चढवावा लागेल सागर गायकवाडला. कारण मित्र हे मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या आतमध्ये कोणीही मित्र नाहीये. प्रत्येक गावाला अभिमान आहे की आम्ही जिंकावं आणि प्रत्येक खेळाडू आपल्या गावासाठी खेळतोय. इथे मात्र एज लागली होती. मात्र यष्टरक्षकाने प्रयत्न खूप चांगले केले होते प्रवीणने. मात्र डॉट चेंडू जे समाप्ती होते. 9 चेंडू आणि 35 धावांची गरज. 9 चेंडू 35 धावांची गरज आहे. नऊ चेंडू 35 धावांची गरज आहे. अमर आलेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि अमरचं स्वागत इथे षटकाराने केलं जाईल का? मात्र चेंडू वन माऊस सीमा पार चौकार. पळखी मानाची मतव देवाची, पळखी मानाची मतव देवाची, सजवली चिकनच्या पोरांनी, सजवली चिकनच्या पोरांनी, हे गावकर जमलंय पालखी. आता मात्र 8 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. अमर सांगतात की थांबना थांबवलाय बाळू. मात्र सामना तिथे सुरू झालाय नवापाडा आणि सोनारपाडा. कारण आयोजक कोणासाठी थांबत नाही, कारण आयोजकांनाही सामना स्पर्धा कव्हर करायचे असतात बाळू. इथे मात्र लो फुल टॉस चेंडू होता. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढतोय लवू. मात्र चेंडू खाली आलेत. दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि दुसरी धाव वेगाने इथे पूर्ण केली जाते. सामना अजूनही संपला नाहीये मैदानामध्ये. 7 चेंडू आणि 29 धावांची अजूनही गरज आहे. सागरने असे कित्येक सामने बाळू जिंकून दिलेत. 5 चेंडू मध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा त्याच्या नावावरती आहे. तो सागर गायकवाड अजूनही मैदानाच्या आतमध्ये. कारण बाळू अंतरले चषक मध्ये आपण विचार केला तर मानेरे संघाने 2 सामने जिंकले, त्यामुळे आयोजकांना सोनारपाडा आणि नवापाडा सामना लगेच खेळावा लागेल. त्यामुळे त्यांनी सामनाही सुरू केला तिथे. 7 चेंडू आणि 29 धावांची गरज. गोलंदाज विकी इथे पायची अपील. फलंदाज बाद बिग विकेट. धन्यवाद डीजे. तेजस बघा आपण क्षेत्रक्षण लावून घ्या. ज्यावेळी गौरीपाडाची स्पर्धा झाली होती तेव्हाही बाळू 6 चेंडू 29 धावांची गरज होती तिसगाव संघाला. मग तेव्हा 29 धावा झाल्या नव्हत्या, आज होतील का येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये? अनेक प्रश्न निर्माण झालेत मैदानाच्या आतमध्ये. कारण की अपेक्षेचं किरण सागर गायकवाड होता, मग तो बाद झालाय. सागर मध्ये क्षमता होती बाळू, कारण सागरने कधी सामना टर्न केला असता. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज हर्षद. ज्या हर्षदने देसाई चषक मध्ये एका षटकामध्ये 5 गडी बाद केले होते तो हर्षद गोलंदाजी मार्कवर. याच मानेरा टीमने बाळू जयनमान दापोली सर्वश्रेष्ठ संघ होता रायगड मधला, जयनमान दापोली विशाल जितेकरचा, त्या संघाला सुद्धा मानेरा टीमने अंतिम फेरीमध्ये पराभूत केलं होतं. इथे मात्र फटका चांगलाय. सामना अजूनही संपला नाहीये मैदानामध्ये. या षटकाने सामना खुला केलाय. 5 चेंडू आणि 23 धावांची गरज. मॅच चेंडू आलाय. धन्यवाद
धन्यवाद डीजे मास्टर ऋषभ ने हा षटकार मारून सामना सांगितले की मी ऋषभ सांगतोय मैदानाच्या आत मध्ये की सामना अजूनही संपला नाहीये, मी मैदानाच्या आत मध्ये आहे। 5 चेंडू आणि 23 धावांची गरज या मैदानामध्ये, 6 चेंडू 28 धावा बनलेत, मग 29 धावा का नाही बनणार। इथे मात्र अजून एक चांगला फटका, चेंडू वन बाउंस सीमा पार, 4 धावांसाठी 4 चेंडू आणि 19 धावांची गरज। होता 18 धावा केल्या तरी सामना जिंकेल आम्ही सूचना पोहोचवतोय। 5 गडी बाद झालेत मानेर संघाचे आणि तिसगाव संघाचे गडी बाद झालेत ते 4 चेंडू मध्ये बाळू 18 धावा जरी बनवल्या तरी सामना जिंकू शकतो। बाळू सामना अजूनही संपला नाहीये कारण की ऋषभ मैदानाच्या आतमध्ये आहे। इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते, 2 चेंडू खूप खराब फेकले होते बाळू हर्षलने। आता इथून मात्र ऋषभला 3 षटकार मारावेच लागतील तर विकेटच्या आधारावर सामना जिंकेल मैदानामध्ये नवीन 11 तिसगाव संघ हर्षद। ते मात्र अजून एक डॉट चेंडू, तर नक्कीच हर्षद 2 चेंडू बाकी आहेत। हर्षद खेळूया 2 चेंडू बाकी, आपल्याला वेळ कमी आहे, फलंदाज बाद आहे, आता वेळ वाया कव्हर करण्यासाठी आपल्याला 2 चेंडू 19 धावा बनवायचे आहेत कारण की खूप चांगली कामगिरी बाळू। सलग आपण विचार केला तर 2 सामने अंतरली चषक मध्ये खेळले आणि सलग 2 सामने इथे खेळून जिंकलेत बाळू मानेर संघ, म्हणजे विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आणि सलग 3रा सामना त्याला खेळावा लागेल आणि तो सामना जर जिंकला तर 4थाही सामना सलग खेळावा लागेल। ज्या प्रकारे वाकलेल संघ एका दिवसात 6 सामने खेळले होते, म्हणजे एनर्जी किती आहे बाळू मानेरच्या टीम मध्ये बघा, 2 सामने तिकडे जिंकून आले आणि इथेही 2रा सामना विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना। आणि सामना जिंकलाय बघा, हार्ड लग तिसगाव संघ आणि मानेरे संघ क्वार्टर फायनल मध्ये। लाईन अप करा तिसगाव संघ, आपण लाईन अप करायचे सागर, तर हरलेल्या संघाला आपण भेटवस्तू देऊया। सौरभ गायकवाड यायचे आपल्याला भेटवस्तू दिली आहे, सौरभ या आपण लवकर, हरलेल्या संघाला सुद्धा भेटवस्तू कारण की सौरभने 3 गडी बाद केले बाळू आणि त्याला भेटवस्तू आपण देऊयात जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाहीये। सिद्धू पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभासाठी भेटवस्तू ऋषभ सौरभला द्यायची आहे, ज्याने 1 षटक टाकलं 12 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केलेत। त्यानंतर मॅन ऑफ द मॅच कडे वळूया आपण। तर ऋषी भोईर यायचे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने फलंदाजी करत असताना 20 धावा कुटल्या आणि गोलंदाजी करत असताना 2 गडी बाद केलेत। तर ऋषी या मॅन ऑफ द मॅच, सुनील मामा यांना विनंती होती की आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे। तर अमर आलेत, प्रवीण आपण या टॉससाठी, आता आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे घाई घाईत सामने खेळवायचे आपल्याला, क्वार्टर फायनलचा सामना असेल हा।